आजादी का अमृत महोत्सव केंद्र सरकार व सांस्कृतिक विभाग नवी दिल्ली आयोजित उपक्रमा अंतर्गत द ब्रेड ऑफ लाइफ डॉक्टर पांडुरंग खानकोजे द अनसंग हिरो यांच्या जीवनावर आधारित नाटकाचे धुळ्यातील काकासाहेब बर्वे स्मृतिकन्या छात्रालय धुळे येथे सादरीकरण झाला आहे। नाटिकेच्या माध्यमातून क्रांतिकारी पांडुरंग खानकोजे यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला आहे। इंडिया इज रॉबिन हुड, सरकार को ले बोला सपना, अंग्रेजों की नींद उड़ाता, लेकिन आम जनता का रक्षक था। तीर कमान चलाना बचपन का खेल था, डंडा भिल्ल आदिवासियों का भगवान था। एक गम्मत बताओ, मैं भी एक बार ग्रुप का नाम है मेरा की परफॉर्मिंग आर्ट्स ऑर्गेनाइजेशन, यानी इथे आम्ही डॉक्टर पांडुरंग खानकोजे यांच्या जीवनावर आधारित नाटक इथे सादर करायला आलो आहे। डॉक्टर खानकोजे द अनसंग हिरो ब्रेड ऑफ माय लाईफ। डॉक्टर खानकोजे हे खूप मोठे क्रांतिकारी आहे, गदर पार्टीचे संस्थापकांपैकी एक आहे, सोबतच कृषी वैज्ञानिक आहे आणि भारत सरकारच्या संस्कृती विभागाने एक योजना चालवली आहे की भारतातल्या फ्रीडम फायटिंगसाठी जितकेही अनसंग हिरो आहेत त्यांचा जो जीवनचरित्र आहे तो समोर यावा या उद्देशाने त्यांनी ती योजना असा त्या योजनेअंतर्गत आझादी का अमृत महोत्सवमध्ये आजचं हे नाटक इथे धुळे शहरात सादर होत आहे। हा आमचा या नाटकाचा आठवा प्रयोग आहे। आता विदर्भ आणि आता आम्ही धुळे जिल्हा त्यानंतर आम्ही MP जाऊनसुद्धा या नाटकाचे प्रयोग करणार आहोत। या नाटकामध्ये डॉक्टर खानकोजेंचं पूर्ण आत्मचरित्र आहे। त्यामध्ये जर त्याच्याबद्दल सांगायला गेलं तर त्यांनी भारतामध्येच नाही तर भारताच्या बाहेर जाऊन जपानमध्ये मेक्सिकोमध्ये जर्मनीमध्ये जाऊन जे गदर आंदोलन कसं त्यांनी पार पाडलं याबद्दल आम्ही या नाटकामध्ये लोकांना सांगतोय। कारण 1857 उठावानंतर जो 100 वर्षांचा एक गॅप आलेला होता तर असं म्हणतात की गदर आंदोलन हे दुसरा एक उठाव होता ज्याच्यामुळे भारतीयांमध्ये एक स्वातंत्र्याची भावना निर्माण झाली जी भारताच्या बाहेर जास्त झाली, भारताच्या आतमध्ये नव्हता। तर म्हणूनच हा दुसरा उठाव आणि त्याच्यानंतर मग आपल्याला स्वतंत्रता मिळालेली आहे, तर इतकं मोठं योगदान त्यांचं राहिलेलं आहे। त्याचबरोबर मेक्सिकोमध्ये हरितक्रांतीचे त्यांनी ते जनक आहेत, त्यांनी रिसर्चसुद्धा केला तिथे, त्यांचे पेंटिंग्ज आहेत आणि तेच एक मोठ्या रिवेरा नावाच्या पेंटरनी त्यांच्या पेंटिंग केलेल्या आहेत, त्याच पेंटिंग आम्ही इथे नाटकामध्ये पण दाखवलेल्या आहेत। तर ते इतकं मोठं व्यक्तिमत्व होतं जे अजूनपर्यंत लोकांपर्यंत पोहोचलं नाही, त्यामुळेच मिनिस्ट्री ऑफ कल्चरल डिफेन्स आणि कल्चरल अफेअर्स आणि आझादी का अमृत महोत्सवमध्ये आम्ही हे याचे सलग 25 करणार आहेत। आता हा आठवा होता आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरतोय। वर्धा जिल्ह्यातील क्रांतिकारी कृषी शास्त्रज्ञ पांडुरंग खानकोजे यांचे भारतात हरित क्रांती घडवून आणण्यात सर्वात मोठे योगदान आहे। त्यांचे कृषी क्षेत्रातील कार्य अनमोल आहे, तसे देशाच्या स्वतंत्र लढ्यात त्यांनी भारतातल्या नवे तर परदेशातल्या भारतीय लोकांची दिशासाठी मदत आणण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे। द ब्रेड ऑफ लाईफ डॉक्टर खानकोजे द अनसंग हिरो हे नाटक त्यांच्या जीवनावर आधारित आहे। त्याच अनुषंगाने धुळ्यात 8वा नाटिका प्रयोग पार पडला आहे। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।